नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज आठ सप्टेंबर सकाळचे सात झाले आतापर्यंतच्या ठळक गडामोडी पाण्याची आवक पाहता तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणातून गोदावरीत नऊ हजार नऊशे त्र्याहत्तर क्युसेक विसर्ग आहे यासाठी सत्तावीसपैकी सोळा दरवाजे अर्ध्या फुटांवर उचलण्यात आले आहेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोना संक्रमण झाले आहे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत स्वतः माहिती दिली जनतेसाठी काम करत असताना कोरोनाने गाठले नियमाप्रमाणे विलगीकरण व उपचारानंतर पुन्हा जनतेच्या कामासाठी हजर राहील असे त्यांनी म्हटले आहे निवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव का कांदा मार्केटमध्ये मा काल कांद्याचे भाव एकवीसशे रुपयांवर स्थिर होते कांद्याची काल चोपन्न हजार एकशे चौवेचाळीस गुन्हे आवक झाली शनिवारच्या तुलनेत ती जवळपास साडेचार हजार गोन्यांनी कमी होती साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे काल सकाळी आंदोलनाची सुरुवात काळ्या फिती लावून करण्यात आली राज्य राज्यमार्गावर पिंपरी निर्मळ टोल नाक्याजवळ अज्ञात सहा सात जणांनी माल ट्रक लुटला यावेळी झालेल्या मारहाणीत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी आहे सोमवारी जिल्ह्यात आठशे एकोणसत्तर कोरोनाबाधित वाढले एकूण बाधितांची संख्या सव्वीस हजार चारशे ब्याऐंशीवर पोहोचली तीन हजार नऊशे चोपन्न सक्रिय रुग्ण आहेत दरम्यान जिल्ह्यातील बावीस हजार एकशे पन्नास बाधितांनी करोनावर मात केली आहे श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे काल एक बँक कॅशर व एका डॉक्टरचा मृत्यू झाला एकावन्न जण कोरोनाबाधित आढळून आले त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या एक हजार दोन झाली निवासा तालुक्यात सोळा गावांतून चौवेचाळीस जण कोरोना संक्रमित आढळून आले तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या एक हजार सत्तावीस झाली आहे राहता तालुक्यात दिवसभरात सव्वीस कोरोना संक्रमित सापडले सर्वाधिक दहा रुग्ण राहता शहरातील आहेत अकोले तालुक्यात काल बावन्न व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या सातशे सत्तावीसवर पोहोचली करोना संक्रमण रोखण्यासाठी दहा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीत राहुरी तालुका लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काल झालेल्या एका बैठकीत हा निर्णय झाला दरम्यान राहुरी तालुक्यात काल तालु सत्तेचाळीस जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले तीन जणांचा मृत्यू झाला तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या सातशे पाच झाली आहे तर बळींची संख्या सत्तावीसवर पोहोचली जिल्हा परिषदेने सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे मंगळवारी चाचणी होणार आहे या चाचणीसाठी सर्व खाते प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना उपस्थिती सक्तीची आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार